असं नाही तर लढायचं असा सल्ला मराठवाड्याच्या दौऱ्यावरती असलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना दिलेला आहे. उद्धव ठाकरेंनी बीड, परभणी आणि नांदेडमध्ये दुष्काळाचा नुकसानीचा पाहणी दौरा केलेला आहे. आत्महत्या हा उपाय नाहीये, आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी बळीराजाला धीर दिला. थोडे न नाचवता सरसकट पहिले 25,000 पर हेक्टरी द्या की जेणेकरून तुम्हाला आता पुढच्या सीझनला आणि काहीतरी आता तुमच्या उपयोगाला 2 पैसे हातात मिळतील. मग पंचनाम्याची रिपोर्ट येऊन त्या पिकाप्रमाणे तुम्हाला मदत मिळेल. बरोबर आहे, फक्त आता रडू नका काका, रडायचं नाही, रडायचं नाही. आणि दुसरी गोष्ट, आता तुम्ही असे हतबल झालेले आहात, मला सगळे शेतकरी म्हणजे काही ठिकाणी जातोय सांगतात आम्हाला आत्महत्येशिवाय पर्याय नाही. बरं ठीक आहे, अरे ऐक ना दादा, काय होणार नाही आत्महत्या करून. उलट तुमचं घर, तुमच्या घरावर, तुमच्या घराची पूर्ण तुमच्यावरती विश्वास आहे, भरोसा आहे, आणि तो भरोशाचा माणूस गेला तर घराचं काय होणार. तर आत्महत्या करायचा विचार सुद्धा आणायचा नाही, शिवसेना सोबत आहे. सगळ्या गोष्टी मुंबईत बसून सुद्धा कळतात, फक्त मी तुम्हाला धीर द्यायला आलो हा की शिवसेना तुमच्या सोबत आहे. तुम्ही अजिबात असं समजू नका की तुम्ही व्यवहार सर, नाही अजिबात नाही आहे. तुम्ही शिवसैनिकांच्या सोबत आहात सगळे, हा रडायचं नाही का, हा रडायचं नाही, आपण सगळे सोबत आहात ना, तुम्ही रडू नका. आहे हे बघा, संकट मोठं आहे, संकट मोठं आहे, त्यातनं आपण बाहेर पडू.